रंगांबरोबर खेळ करूया. ह्याकरता पाहिजे फूड कलर, ग्लिसरीन, ॲसिटोन, दूध, पाणी, एक ड्रॉपर आणि काही ट्रान्सपरंट ग्लासेस. ह्या ग्लासमध्ये आहेत वेगवेगळे मिश्रण. आपण ड्रॉपरच्या साहाय्याने पाण्यामध्ये फूड कलर टाकून बघूया. फूड कलरचा थेंब तर खाली जाऊन बसतो. परत बघा, तो बघा खाली गेला. आता ग्लिसरीनमध्ये टाकून बघूया काय होतं ते. ग्लिसरीनची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्ती आहे, त्याच्यामुळे हे थेंब तर वरच बसत आहेत. वरनं बघूया कसं दिसतं ते. ते बघा, थेंबवरच बसलेत. आता 20% ग्लिसरीन आणि 80% पाण्यामध्ये काय होतं बघूया. फूड कलरचे थेंब पडल्या क्षणी खालती जात आहेत, पण बराचसा भाग वरपर्यंत तरंगत राहतोय. ते बघा, कलरचे ढग दिसतात सगळीकडे. आणि 50% ॲसिटोन आणि 50% पाणी, ह्याच्यात काय होत आहे. ह्याच्यात पण खालपर्यंत चाललाय रंग आणि पाण्यापेक्षा भरकन ते सुद्धा. हे होते वेगवेगळे मिश्रण. आता आपण रंगाऐवजी काहीतरी दुसरं वापरून बघूया. दूध वापरू. दुधाचा थेंब पाण्यात टाकला तर त्याचा ढग बनतोय आणि तो खालती जाऊन बसतोय. ग्लिसरीनमध्ये टाकला तर दुधाचा थेंब तर वरच बसतोय. आता ग्लिसरीन आणि पाण्यात थेंब खालती जातोय, पण बराचसा भाग तरंगतोय वरच्या वर. मजा आहे.